चालू वर्षी जांभूळ आणि सोनगावातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक संत्रा पीक विम्यातून वगळण्यात आले आहे. बाजूच्या मंडळांमध्ये पीक विमा मंजूर मिळाला आहे. जामक सोनगाव मधील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा विचार करून आम्हाला पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी जळगाव जामक तालुक्यातील सोनगाव येथील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवले. 2020-21 मधील संत्रा मृग बहाराच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे यातूनच नुकसान झाले आहे. त्याचीही नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकरी आंदोलनाचा पवित्रा घेतील असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर रुपालीताई काळपांडे जिल्हा परिषद सदस्य जळगाव जामोद पंचायत समिती उपसभापती महादेवराव गुरडे अनंत दामदर मंगेश गुरडे गणेश काळपांडे परसराम गुरडे दगडू येऊर सुरेश गुरडे गजानन काळपांडे श्रीराम राऊत गणेश आंबटकर शत्रुघ्न दामोदर सखाराम आंबटकर रमेश आंबटकर नारायण नानदे रमेश धुळे दिनेश आंबटकर गजानन कपले अमोल येऊर मारुती नानदे श्रीराम दातीर प्रल्हाद कपले वसंत भगत प्रल्हाद धुळे बळीराम धुळे पांडुरंग आंबटकर रुपेश आंबटकर रामकृष्ण काळपांडे ज्ञानेश्वर आंबटकर अमोल ताडे गणेश दामदर अमोल काळपांडे प्रल्हाद आंबटकर अनिल वंडाळे अजय पाटील आदींच्या सह्या आहेत. एमसी न्यूज करिता गजानन सोनटक्के सोनगाव.